भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना अत्यंत अटीतटीचा होणार अशी कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना आशा होती. मात्र टीम इंडियानं घोर निराशा केली. ना बॅट्समन ना बॉलर्स कुणीही खास प्रभाव टाकू शकला नाही. सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियावर दबाव होता आणि तो दबाव झुगारून खेळ करण्यात प्लेयर्सना अपयश आलं. अन्यथा भारत हा जिंकला असता. भारत पराभूत होण्याची कारणं. नंबर एक, होम ग्राउंड. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 13 वन डे क्रिकेट सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं. वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना ऑस्ट्रेलियाच्या होम पिचवर होता. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन टीमला झाला. स्वतःच्या देशात होमग्राऊंडवर खेळण्याचा फायदा कांगारूंनी घेतला. सिडनीतील मैदानात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात यापूर्वी झालेल्या क्रिकेट मॅचवर नजर टाकली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि ती म्हणजे सिडनीत या दोन्ही टीममध्ये एकूण 13 वन डे मॅचेस झालेल्या आहेत आणि त्यापैकी केवळ एका मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय. नंबर दोन, मानसिक दबाव. वर्ल्ड कप पूर्वी ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलं नाही याचा टीम इंडियावर मानसिक दबाव. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांपूर्वी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट आणि वन डे क्रिकेट सामने झाले. मात्र भारताला ऑस्ट्रेलिया विरोधात विजय मिळवता आला नाही. तो एक प्रकारचा दबाव टीम इंडियावर होता. नंबर तीन, भारताचे बॉलर्स फ्लॉप. ऑस्ट्रेलियन बॅट्समनना रोखण्यात ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना रोखण्यात यशस्वी झाले नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या प्लेयर्सना मोठी भागीदारी करता आली. स्मिथ आणि फिंच यांनी 250 पार्टनरशिप करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्वाची भूमिका बजावली. नंबर चार, भारतीय बॅट्समनचं लोटांगण. मोठी पार्टनरशिप उभारण्यात अपयश. विकेट टिकवण्यात अपयश. अटीतटीच्या सामन्यात हिरो ठरले फ्लॉप. सेमीफायनल सारख्या अत्यंत महत्वाच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी ऑस्ट्रेलियासमोर अक्षरशः लोटांगण घातलं. धोनी वगळता एकाही बॅट्समनला 50 वरती रन्स करता आले नाही. शिखर धवन आणि रोहित शर्मानं सुरुवात केली मात्र त्यांनी आपला नैसर्गिक खेळ केला नाही. विराट कोहलीकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यानं लाखो क्रिकेट चाहत्यांचा भ्रमनिरास केला. नंबर पाच, एरॉन फिंच आणि स्मिथचा तडाखा. या दोघांना रोखण्यात भारतीय बॉलर्सना अपयश. एरॉन फिंच आणि स्मिथ ठरले घातक. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमकडून एरॉन फिंच, स्टीव्हन स्मिथ या दोन बॅट्समननी तडाखेबंद बॅटिंग करत मोठा स्कोर उभा केला. या दोघांना लगाम लावण्यात भारतीय बॉलर्सना अपयश आलं आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला 328 हा स्कोर उभारता आला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. भारताच्या अपयशाची पाच कारणं ही तर आपण आता पाहिली, पण हे कसं घडलं? भारतावरती दबाव हा नेमका कसा निर्माण झाला? भारताचे रथी महारथी फलंदाज ऐनवेळी फ्लॉप का ठरले? त्यांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सेमीफायनलचा सामना सिडनीमध्ये अतिशय रंगतदार होणार अशी तमाम क्रिकेट रसिकांना आशा होती. भारतीय क्रिकेट प्रेमींना तर टीम इंडियावर मोठ्या आशा होत्या. त्यामागचं कारणही तसंच होतं. वर्ल्ड कप क्रिकेट मॅचेसमध्ये सेमीफायनल पर्यंत टीम इंडियाने एकही मॅच हरली नव्हती. धोनीच्या टीमने एकापाठोपाठ एक सामने जिंकले होते, त्यामुळे टीम इंडियासोबतच भारतीय क्रिकेटप्रेमींचा आत्मविश्वास दुणावला होता. या आधीचा इतिहास पुसण्याची संधी टीम इंडियाला होती, कारण प्रत्येक वेळी महत्वाच्या मॅचमध्ये टीम इंडियाने कच खाल्ल्याने हार पत्करावी लागली आहे. या सेमीफायनल मॅचवर नजर टाकल्यास एक बाब प्रकर्षानं जाणवते आणि ती म्हणजे टीम इंडियाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणावा तसा झाला नाही. यापूर्वीच्या प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियाच्या एक दोन बॅट्समननी चांगल्या धावा केल्या, तेच बॉलर्सच्या बाबतीत घडलं आणि त्यामुळेच प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियाला विजय गाठता आला. पण या सेमीफायनल मॅचमध्ये चित्र काही वेगळंच होतं. टीम इंडियाची मॅच स्ट्रॅटेजी कुचकामी ठरली. ऑस्ट्रेलियाशी तुलना केल्यास प्रत्येक बाबतीत टीम इंडिया मागे असल्याचं पाहायला मिळालं. भारताने टॉस हरला आणि तिथूनच भारताच्या पराभवाला सुरुवात झाली. पहिली विकेट लवकर मिळाली मात्र दुसऱ्या विकेटसाठी भारतीय बॉलर्सना मोठा संघर्ष करावा लागला. दुसरी विकेट मिळाली तेव्हा ऑस्ट्रेलियाने 197 धावा फलकावर लावल्या होत्या. पुढच्या दोन विकेट्स लवकर मिळाल्या खऱ्या, पण ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी स्कोरबोर्ड सतत हालता ठेवला. बॉलर्सनी जशी निराशा केली तोच कित्ता भारतीय बॅट्समननीही गिरवला. एकही बॅट्समन क्रीजवर टिकून राहण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला नाही. टीम इंडियाच्या बॅट्समनच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्टपणे दिसत होता. जिंकण्याच्या ईर्षेनं कोणीही बॅटिंग केली नाही. प्रत्येक जण अडखळत खेळत होता. टीम इंडियाच्या बॅट्समनकडून नैसर्गिक खेळ अपेक्षित होता. दबाव झुगारून टार्गेट चेस करण्याची वेळ असताना ऐनवेळी टीम इंडियाचे शेर सिडनीच्या मैदानात ढेर झाले. शिखर धवन आणि शर्माने सुरुवात चांगली केली.
क्रीजवर सेट झालेले असतानाही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एवढं मोठं आव्हान समोर असतानाही कॅप्टन कूल धोनी मात्र शेवटपर्यंत क्रीजवर उभा राहिला. त्याने एकाकी खिंड लढवली. धोनीने पुन्हा एकदा आदर्शवत अशी खेळी केली, मात्र त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्यातून काहीच धडा घेतला नाही. विराट कोहलीने तर घोर निराशा केली. सेमीफायनलमध्ये विराट कोहली मोठा स्कोअर करेल अशी क्रिकेट प्रेमींना आशा होती. त्याची प्रेयसी अनुष्का शर्माही स्टेडियममध्ये मॅचसाठी आली होती, त्यामुळे फॅन्समध्येही उत्साह होता. मात्र कोहली एका रनवर बाद झाला आणि क्रिकेट फॅन्सची निराशा झाली. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या असणं साहजिक होतं, कारण अशा सामन्यात कोहलीसारखा जबरदस्त खेळाडू खेळ करणार नाही तर मग कधी करणार, हा प्रश्न त्याच्या फॅन्सकडून विचारला जाणं साहजिकच होतं. मात्र कोहलीनं क्रीजवर सेट होणं अपेक्षित होतं, कारण भारतासमोर टार्गेट काही सोपं नव्हतं. अत्यंत शांत डोक्याने आणि रणनीती ठरवून कोहलीने फलंदाजी करणं अपेक्षित होतं, मात्र ती बॉडी लँग्वेज कुठेच कोहलीमध्ये दिसली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने कोहली सेमीफायनल मॅचचा व्हिलन ठरला. सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका करण्यात आली. हिरवी मॅच जिंकल्यावर याच कोहलीवर स्तुती सुमनं उधळणारे हे क्रिकेट फॅन्स कोहलीच्या नावाने शंख करू लागले. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या बॉलर समोर नांगी टाकली. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया जराही आत्मविश्वास दिसला नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम राहिला आणि त्यामुळेच भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सेमीफायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला, याविषयी सिडनीतनं आखो देखा हाल आपण जाणून घेणार आहोत. आपले विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्याकडनं आपण थेट जाऊयात. सुनंदन, आपलं स्वागत आहे या संपूर्ण चर्चेमध्ये. तुम्ही या संपूर्ण सोहळ्याचे याची देही याची डोळा साक्षीदार राहिलेला आहात. तुम्ही ही मॅच पाहिलेली आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींप्रमाणेच तुम्हाला सुद्धा भारत हरल्याचं दुःख झालं असेल, पण ऑस्ट्रेलियाच्या या सगळ्या विजयाचा शिल्पकार कोण आहे, तुम्हाला काय वाटतं? वाईट आपल्या सगळ्यांनाच वाटणं स्वाभाविक आहे. आपलं मन गुंतलेलं असतं, आपल्या भावना गुंतलेल्या असतात. आपण सगळेजण क्रिकेटवरती एवढं प्रेम करतो, त्यातनंही आपली टीम सेमीफायनलच्या या टप्प्यावरती पोचली होती, त्यामुळे या सगळ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. पण मी असं म्हणेन की विजयाचा जो शिल्पकार होता तो शिल्पकार एकच होता आणि तो म्हणजे स्टीव्ह स्मिथ. त्या स्टीव्ह स्मिथच्या सेंच्युरीनी सगळी कमाल केली. मला वाटतं त्यांनी केलेली सेंच्युरी, त्यांनी फिंचबरोबर केलेली 182 रनची पार्टनरशिप हा त्यांच्या विजयाचा पाया ठरलेला आहे. कारण सुरुवातीला वॉर्नर आऊट झाला होता आणि त्याच्यानंतर ह्या दोघांनी पार्टनरशिप केली, त्यामुळे ह्याला विजयाला शिल्पकार मी एवढंच म्हणेन की स्टीव्ह स्मिथलाच हे द्यायला पाहिजे. बरोबर आहे, पण मग भारताच्या पराभवाला नेमकं कोण जबाबदार ठरलं असं आपल्याला वाटतं? पराभवाला जबाबदार बऱ्याच गोष्टी आहेत. मी म्हणेन की एखाद दुसऱ्याला आपण दोष देता कामा नये. त्याचं कारण आपण टॉस हारलो. टॉस हारल्यापासून सगळे फासे फिरायला लागले. मला वाटतं पहिली बॅटिंग भारताला मिळाली असती तर भारताने सुद्धा 300 रन्सची धावसंख्या उभारली असती आणि त्याच्यानंतर दडपणाखाली ऑस्ट्रेलियन्सला अडचण आली असती. परंतु मायकेल क्लार्क महत्त्वाचा टॉस जिंकला, त्यांच्या बॅट्समननी 330 रन्सचा जवळजवळ धावसंख्या उभारली आणि त्याच्यानंतर दडपण जे आहे ते भारतीय टीमवरती वाढत गेलेलं आहे. आपण जर का पाहिलं तर हे विकेट जे होतं हे कुठल्या प्रकारच्या बॉलिंग करता खूप चांगलं नव्हतं. इथं खूप स्विंग होत नव्हता, इथं खूप बाउन्स नव्हता. स्पिन तर होण्याची तर गोष्ट सोडा. आणि असं असून सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सनी फार अप्रतिम बॉलिंग केली. संपूर्ण स्पर्धेमध्ये मिचेल जॉन्सन त्या मानानं अपयशी ठरलेला होता आणि त्या अपयशी बॉलरनी आज दोन महत्वाच्या विकेट काढल्या. एक म्हणजे विराट कोहलीला त्यांनी आउट काढलं, दुसरं म्हणजे रोहित शर्माला त्यांनी आउट काढलं. या दोन विकेट काढल्याने मिचेल जॉन्सननी आपल्या टीमला खरोखर विजय पथावरती नेलं. या सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि त्याच्याबरोबर जर का म्हणायला गेलं तर आपल्याला 70-75 रनची सुरुवात मिळाली होती. त्याच्यानंतर जर का एक मोठी पार्टनरशिप झाली असती सगळ्या गोष्टी फिरल्या असत्या. मला वाटतं भारतीय टीमला आज ऑस्ट्रेलियन क्रिकेटची झेरॉक्स काढण्याची गरज होती. त्यांनी जशी 180 रनची पार्टनरशिप केली, त्यांच्यातल्या एकाने जशी सेंच्युरी केली, एकाने 80 रनची धावसंख्या केली आणि मग बाकीच्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं, आपल्या बॅट्समनला ते जमलं नाही. विराट कोहलीचा शॉट मला नाही कळला. अग्रेसिव्ह खेळणं मान्य आहे मला, परंतु हेझलवूडच्या एका मेडन ओव्हर नंतर विराट कोहली इतका हल्ला की नंतर त्याला तो शॉट मारावासा वाटला आणि तिथं सगळा घात झाला. त्याचबरोबर शिखर धवनचा पहिला शॉट म्हणा, रोहित शर्माला फक्त अप्रतिम बॉल पडला आणि त्याच्यानंतर 3 out 90 नंतर भारतीय टीमला पुनरागमन करणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे पराभवाला जबाबदार खूप जण आहेत, भारतीय टीममधले सुद्धा खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा पराभवाचं जबाबदार धरलंच पाहिजे.
बरोबर आहे. भारतीय टीम मधल्या खेळाडूंनाच पराभवाचं जबाबदार धरलं पाहिजे, पण स्टीव्ह स्मिथनं तर आज मॅजिक केलं, कमाल केली. काय होती ही कमाल? स्टीव्ह स्मिथ बद्दल काय बोलायचं. पत्रकार परिषदेमध्ये मी बसलो होतो तेव्हा मी पहिला प्रश्न स्टीव्ह स्मिथला विचारला की बाबा रे स्मिथ, तू कुठला असा फॉर्म भरला की ज्याच्यामुळे तुझा बॅटिंगचा फॉर्म इतका जबरदस्त आहे, मलाही तो फॉर्म हवा आहे. तो खदा खदा हसायला लागला. अहो काय फॉर्म मारायचा, म्हणजे काही जण म्हणतात पिंक फॉर्ममध्ये आहे, काही जण म्हणतात पर्पल पॅचमध्ये आहे, हा त्याच्याही पुढं काहीतरी इंद्रधनुष्याचे कलर दाखवायला लागलाय. एक तर त्यांनी आपला संपूर्ण उन्हाळ्यामध्ये, म्हणजे त्यांच्या इथं जाऊन समर सीझन, त्या संपूर्ण समर सीझनमध्ये त्यांनी आपला अनन्वित छळ केलेला आहे. या बॅट्समनला आउट कसा काढायचा कळलेलं नाही आहे. स्पिनरला तो चांगला खेळतो, फास्ट बॉलरला तो चांगला खेळतो, आणि आज मायकेल क्लार्क म्हणला ते खूप महत्त्वाचं होतं की यश मिळत असूनसुद्धा स्टीव्ह स्मिथ कष्टाच्या बाबतीत एक कण मागे पडत नाही, सतत तो सुधारण्याचा ध्यास असतो. मी हे पण सांगतो, नुसता स्टीव्ह स्मिथ नाही, अगदी विराट कोहली, अजिंक्य रहाणे सगळ्यांना हा ध्यास आहे. मॉडर्न क्रिकेटर्सकडूनही शिकण्याची गोष्ट आहे, पण स्टीव्ह स्मिथला आत्ता जमत असताना तो त्याचं काय सोनं करतोय. काही बॅट्समन असे असतात की जे फॉर्ममध्ये असताना थोडंसं जेवतात आणि उठतात, हा म्हणजे भरतो की बाकीचे बॅट्समन सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती खेळतात आणि हा कुठल्या तरी भलत्याच बॅकग्राऊंडमध्ये ग्राउंडवरती किंवा त्याच्या बॅकयार्डमध्ये खेळतो की काय. किती सहज बॅटिंग त्यांनी केली, किती सहज सेंचुरी त्यांनी केली. त्यामुळे बास भारतीय बोलर्स म्हणत असतील बास रे बाबा, हा दौरा संपला, परत त्या स्टीव्ह स्मिथचं तोंड बघायला नको. बरोबर आहे, स्टीव्ह स्मिथनं धुवाधार काम केलं या मॅचमध्ये असं म्हणायला हवं. ही चर्चा आपण सुनंदन लेलेन बरोबर अशीच सुरू ठेवणार आहोत. सुनंदन, आपण पाहतोय भारतीय टीमची कामगिरी ही निराशाजनक असली तरी बॉलर्सच्या कामगिरीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतंय, त्यांना या मॅचमध्ये का नेमका सूर गवसला नाही? बोलर्सला दोष द्यावा का त्यांचं कौतुक करावं मला कळत नाहीये. कारण तुम्ही एक सेकंद बघितलं तर आपल्या बॉलिंगकडनं कुठलीच अपेक्षा नव्हती. जेव्हा वर्ल्ड कप कॅम्पेन चालू झालं तेव्हा आपण कोणी म्हणत होतो का की आपली बॉलिंग चांगली आहे, परंतु 7 मॅचेसमध्ये त्यांनी 7 संघांना ऑल आउट केलं, त्यामुळे ही बॉलिंग आपल्याला सेमीफायनलपर्यंत घेऊन आली. अनफॉर्च्युनेटली सेमीफायनलमध्ये खास करून फास्ट बॉलर्सना आज काय ठसा उमटवता आला नाही, त्यामुळे एकदम त्यांना शिव्याही घालायला नको आणि एकदम त्यांचं कौतुकही करायला नको. बरोबर आहे, शिव्याही घालायला नको आणि खूप कौतुकही करायला नको, पण मग या टीमच्या पराभवाचं आपण विश्लेषण कसं करणार आहोत? खूप महत्वाचा प्रश्न आहे की आपण हा काय स्पिरिटमध्ये घेतला पाहिजे हा पराभव. कारण कित्येक वेळेला कसं असतं, जेव्हा 2011ची आपण फायनल जिंकलो होतो वर्ल्ड कपची, त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनीला प्रश्न विचारला होता की माही आपके रांची के घर के बाहर अभी 10,000 लोक फूल लेके खड़े, तर धोनी हसला आणि म्हणला मला याच्यावरती काही टिप्पणी करायची नाही आहे, कारण ह्याच लोकांच्या हातात 2007 साली दगड होते. आपल्याला लोकांना हिरो करणं किंवा झिरो करणं आवडतं. आपण एक तर मिरवणूक काढतो डोक्यावर ठेवून किंवा पायदळी तुडवतो. आज विराट कोहली अपयशी ठरला की लगेच अनुष्का शर्मा आणि त्याच्यावरनं वादंग चालू झालेला आहे. लगेच ट्विटर म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, ह्याच्यावरती दणादण मेसेज यायला लागले. मी म्हणतो एवढंच आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपली टीम बऱ्यापैकी चांगली खेळलेली आहे. बरोबर, टीम बऱ्यापैकी चांगली खेळली आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते काही प्रमाणात सोशल मीडियावर निगेटिव्ह असलं तरी सुनंदन भारताचं फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न भंग झालंय. पण आता फायनलमध्ये प्रवेश केलेले हे दोनही संघ जे वर्ल्ड कपचे यजमान आहेत, याचा नेमका कुणाला फायदा होईल असं एकूण चित्र दिसतंय? हो, पहिल्यांदा 2 यजमान संघ फायनलमध्ये आलेले. गेल्या वेळेलाही तसंच झालं होतं की श्रीलंका आणि भारत 2 यजमान संघ होते आणि ते फायनलमध्ये आले होते. ह्यावेळेलाही 2 यजमान संघ फायनलमध्ये आलेले आहेत. त्याच्यात खास करून न्यूझीलंडची टीम पहिल्यांदा फायनलमध्ये आलेले आहे. ऑस्ट्रेलियन्सना फायनलचा अनुभव आहे, सगळ्या त्यांच्या प्लेयर्सना नाही आहे, परंतु त्यांना अनुभव आहे की मोठ्या मॅचमध्ये कसं खेळायचं. एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, ही फायनल मॅच MCGवरती होणार आहे, जे वर्ल्ड कपच्या आत्ताच्या क्रिकेट ग्राउंडमधलं सर्वात मोठं आउटफील्ड आहे. ह्याचा फायदा ऑस्ट्रेलियन्सना होणार आहे, ह्याचा तोटा न्यूझीलंडला होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड या सगळ्या बदलांना सामावून कसं घेतं आणि टॉप परफॉर्मन्स करतं कसं. बरोबर आहे, परफॉर्मन्स पाहणं महत्वाचं असणार आहे आणि ही फायनल मॅच ही रोमहर्षक होईल यात काहीच शंका नाही आणि त्याचे तुम्ही साक्षीदार सुद्धा असाल. धन्यवाद सुनंदन या संपूर्ण तपशिलाबद्दल आणि या कार्यक्रमात. आता आपण इथेच थांबूयात, पहा फक्त Zee 24 तास, राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, राहा एक पाऊल पुढे.